Good morning, student. Now to start new lesson. Name of the lesson: Problem on Measurement. Measurement वर जब हम problem पाए चाहे कहाँ थे measurement मुझे अपन एकाधा वस्तु जो मोजमाप करतो, ठीक है? मोजमाप करना साड़ी जे कहीं अपन साहित्य वापरतो के बाद जे कहीं unit वापरतो, ठीक है? तलाश measurement अपन समझो. For example अपन कापड़ मोजाई चाहे अपन tape से वापर करतो मीटर सेंटीमीटर किराणा दुकान किलो आपण एखादी वस्तू घ्यायला तर तिथे ग्रॅम किलोग्राम ओके घड्याळाची वेळ पाहिजे तर हवर्स अँड मिनिट नोटा मोजायचे तर रुपीज अँड पैसे तर या सगळ्यांची आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन पाहिजे खूप सोपी आपण ज्याप्रमाणे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून त्याप्रमाणे करायचं आहे मी इकडे समजून सांगत आहे बाकीचे तुम्हाला करायचे आहे ठीक आहे बाकी तुम्ही पडवून आहे पहिलं करायचं आहे रुपीज आणि पैसेचं जे युनिट दिलं असतं ते आपण पहिले टाकायचं रुपीज आणि पैसे रुपीस किती आहे 9 पैसे किती आहे 50 आता रुपीस किती आहे 40 प्रॉब्लेम सेट 46 प्लस मायनस दोन्ही पण पूर्ण करायचे आहे आणि प्रॉब्लेम सेट 47 मध्ये वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहे ते पण तुम्हाला करायचे आहे ओके थँक्यू